बिग बॉस मराठी चारनंतर प्रसाद जवादे अमृता देशमुख हे दोघेही चर्चेत आले होते प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या रिलेशनशिपची चर्चा काही दिवसापासून रंगत होती आणि त्यातच आता दोघांनीही त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी श शेअर केली आहे प्रसाद जवादे यांनी पोस्ट करत सांगितलं की ते लवकरच लग्न करणार आहेत या पोस्टमध्ये प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या हातातली अंगठी दाखवताना दिसत आहे त्यांनी हा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आमचा साखरपुडा झाला आहे आम्ही आता अधिकृतरित्या नात्यात बांधल्या गेलो आहोत आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला आम्ही सामोरे जायला तयार आहोत त्यांनी त्यांचे लग्नाची तारीखही चाहत्यांसोबत शेअर केली आहे प्रसाद आणि अमृता हे अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लग्नपदानात अडकणार आहेत अमृता आणि प्रसाद दोघंही बिग बॉस नंतर एकमेकांसोबत दिसतात आणि इव्हेंटमध्ये सुद्धा एकत्र दिसून येतात प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची भांडण मैत्री बिग बॉसमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाली आणि पुढे प्रसाद आणि अमृता यांची मैत्री बिग बॉस चार नंतर वाढली व पुढे प्रेमात रूपांतरित होऊन आता लग्नबंधनापर्यंत येऊन पोहोचले आहे कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली या मालिकेत सुद्धा आपल्याला प्रसाद पाहायला मिळतोय आता प्रसाद आणि अमृताच्या लग्नाची बातमी पुढे आल्यावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय आपल्या मराठी चंद्री टीव्हीच्या व्हीच्या परिवारातर्फे अमृता व प्रसाद यांना पुढील आयुष्यासाठी साखरपुड्या निमित्त खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र